कलाक्षेत्रामधील एखादं दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर मोठी पोकळी निर्माण होते. मात्र कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर जे काही नुकसान झालंय ते मोजण्यापलीकडचं आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासामधील ही काळ रात्रच म्हणावी लागेल. काल रात्री ज्या क्षणी या नाट्यगृहाला आगीचा विळखा पडलाय हे कळलं तेव्हापासून प्रत्येक रसिक हळहळला, संतापला. कारण हा केवळ कोल्हापूरचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक ऐतिहासिक ठेवा होता. चित्रपट नाट्यक्षेत्रामधील अनेक दिग्गजांनी इथं आपली सेवा सादर केली, त्याबरोबरच अनेक खोतकरू कलावंतांची कारकिर्दही इथं घडली. नाटकं, एकांकिका, पुस्तक प्रकाशन सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक प्रकार या रंगमंचानं अनुभवले. याच व्यासपीठानं नवोदितांच्या चेहऱ्यावरचा सळसळता उत्साह पाहिला, प्रसंगी काही चुका सांभाळून घेत त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि उंच भरारी घेण्याची स्वप्नही दाखवली. अशा प्रत्येकाचा कंठ काल रात्री दाटला, डोळे पाणावले, काहीतरी विचित्र अस्वस्थता मनी आली. कारण ही केवळ एक वास्तू नव्हती, अनेकांसाठी ते मंदिर होतं, प्रेरणा होती, आनंद होता, ऊर्जा होती, समाधान होतं. त्यालाच आगीनं गिळंकृत केल्यामुळं प्रत्येक नाट्यरसिकानं समाज माध्यमांवर आपली उद्विग्नता व्यक्त केली. कलेची जाण असलेला प्रत्येक कोल्हापूरकर काल रात्री आणि आज सकाळी इथं धावला आणि जे काही पाहायला मिळालं त्यानं हळहळला. समाज माध्यमांवर या नाट्यगृहाचे जळणारे व्हिडिओज पाहून काहींचा शोक अनावर झाला. असे व्हिडिओ अपलोड करू नका अशी भावना देखील अनेकांनी व्यक्त केली. थोडक्यात हे नाट्यगृह आगीत भस्मसात होऊन जो रसिकांच्या मनात अग्निकल्लोळ उठला तो एका वैभवशाली युगाचा अंत सांगणारा होता. छत्रपती शाहू महाराजांच्या कल्पनेतून त्यांच्या काळात हे नाट्यगृह उभारलं गेलं. श्रीमंत पिराजीराव बापूसाहेब घाटके यांच्या देखरेखीखाली हे नाट्यगृह आकाराला आलं. 9 ऑक्टोबर 1913 बांधकामाला सुरुवात झाली आणि अवघ्या 2 वर्षांमध्ये ते तयार झालं. 14 ऑक्टोबर 1915 रोजी या नाट्यगृहाचे श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि त्याच दिवशी संगीत मानापमान या नाटकाचा प्रयोग सादर झाला. किर्लोस्कर नाटक मंडळी या प्रख्यात संस्थेनं हे नाटक बसवलं होतं. सुरुवातीला या नाट्यगृहाचं नाव पॅलेस थिएटर असं होतं. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचं नामकरण केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं. अत्यंत देखण्या असलेल्या या नाट्यगृहाचा रंगमंच एखाद्या चौकोनासारखा होता. रंगमंचाखाली 10 फूट आकाराचा खड्डा खणण्यात आला होता, त्यात पाणी असायचं. सुरुवातीच्या काळात तिथं विहीर होती असं म्हणतात. नाट्यगृहात आलेल्या प्रेक्षकांना रंगमंचावरील कलाकारांचा आवाज व्यवस्थित पोहोचावा या दृष्टीनं ती रचना करण्यात आली होती. नाट्यगृहात एकही खांब नव्हता, त्यामुळे नाट्यगृहात कोणत्याही जागी बसलेल्या प्रेक्षकाला रंगमंचावरील कलाकाराचं सहज दर्शन पाहायला मिळत असे. नाट्यगृहाच्या भिंतीवर प्रख्यात कलाकारांबरोबरच केसरबाई केरकर, आबालाल रहिमान, दत्तोबा दळवी यासारख्या मान्यवरांची तैलचित्र पाहायला मिळतात. संगीत सूर्य केशवराव भोसले यांची 2 मोठी तैलचित्रे देखील या नाट्यगृहात होती. केशवराव भोसले यांचा 9 ऑगस्ट हा जन्मदिन. या संगीत सूर्याच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या नावानं असलेल्या या वास्तूचा खजिना अग्निज्वाळांनी लपेटला जाणं आणि सर्व ऐतिहासिक वारसा भस्मसात होणं यासारखी दुसरी शोकांतिका नाही.